खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भगतसिंग कोश्यारी यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे. शिवरायांबद्दल वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांवर कारवाई केली असती तर शिवप्रताप दिनाचं महत्त्व आणखी वाढलं असतं अशी टीका राऊतांनी केली. दरम्यान शिंदेंना अभिवादन करण्याचा अधिकार आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दरम्यान कर्नाटक महाराष्ट्र सीमावादासंदर्भात वकील पाठवल्याचं राऊतांनी म्हटलं आहे. हा जल्लोष जो आहे तो जल्लोष महाराष्ट्रात नेहमी होतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोणत्याही महत्वाच्या दिवशी. शिवप्रताप दिनाचं महत्व समजून घ्या. जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानानंतर आपण राज्यपालांचा धिक्कार केला असता किंवा राज्यपालांना परत पाठवण्याची मागणी केली असती तर आजच्या शिवप्रताप दिनाचं महत्व हे अधिक वाढलं असतं. शिवरायांचा अपमान करणारे राज्यपाल आजही राजभवनात आहे आणि सरकार तोंड शिवून बसलेलं आहे. मुख्यमंत्री तिकडे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते त्याने शिवरायांचा अपमान करून ते त्यांच्या जागेवरती बसल्या. तुम्ही त्यांचं समर्थन करताय अशा मुख्यमंत्र्यांना गडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याचा अधिकार आहे का असा विचार या राज्याची जनता करते. उदयनराजे भोसले यांचे अश्रू आम्ही पाहिले, ते छत्रपतींचे वंशज आहेत. उदयनराजांचे जे अश्रू आहेत ते महाराष्ट्राचे अश्रू आहेत. प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये ही भावना आहे की शिवरायांचा अपमान हा सहन करण्यापेक्षा मरण का नाही, ही त्यांनी महाराष्ट्राची भावना व्यक्त केली. पण मुख्यमंत्री आणि त्यांचं सरकार हे एका हद्वैत्यानं अपमान पाहते आणि परत शिवप्रताप दिन साजरा करताय हे ढोंग आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊतांवर टीकास्त्र सोडलंय. संजय राऊत हे रात्री सामना छापतात आणि सकाळी येऊन ट्यूटिव करत असतात अशी टीका त्यांनी केली आहे. तसंच राज्यपालांच्या वक्तव्याचं समर्थन कुणीही केलेलं नाही आहे, मात्र त्यांना पदावर ठेवायचं की नाही हा आमचा अधिकार नसल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलं आहे. दरम्यान वेदांतावरून त्यांनी आदित्य ठाकरेंवर घणाघात केला आहे. आदित्य ठाकरे हे सतत खोटं बोलत आहेत. वेदांता हा मवियाच्या अकार्यक्षमतेमुळे महाराष्ट्रातून गेला असल्याची टीका त्यांनी केली. तसंच पीक विम्याच्या मुद्द्यावरून त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. नाही, माझं असं म्हणणं आहे की उदयनराजेची भूमिका आमची सर्वांची भूमिका समर्थन राज्यपालाला समर्थन करणार नाही आहे. पण राज्यपाल हे संविधानिक पद आहे, त्यांना परत घेणे किंवा ठेवणे हा आमचा अधिकार नाही आहे. नाही, खोटारडे आहे. वेदांतामध्ये ऑलरेडी माहिती अधिकारामध्ये मागच्या सरकारच्या काळात कुठेही जागा मिळाली नाही. वेदांतासोबत कुठल्याही बैठका झाल्या नाही. वेदांत हा जर खरं वापस गेला तर महाविकास आघाडीच्या अकार्यक्षमतेमुळे गेला. उद्धव ठाकरेंची 18 महिने मंत्रालयात नव्हते, कुणाशी बोलावा हा प्रश्न होता. आणि कुठलाही शासकीय जी आर नाही, कुठलंही त्या ठिकाणी जमिनीचं आवंटन नाही, त्यामुळं आता ते खोटारडेपणाचा कळस आहे. महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात वीज विमा कंपन्यांना पैसे दिले, पण 2.5 वर्षामध्ये विमा कंपन्याकडे कुणाचा आढावा घेतला? कुणी खरीपाच्या बैठकी घेतल्या? पालकमंत्री आणि कृषी मंत्र्यांनी बैठक घेतल्या का? खरीपाच्या बैठकी झाल्या का? खरीपाच्या बैठकी झाल्या नसतील तर कसं त्या ठिकाणी पीक विमा योजना होणार? आणि कुणाला लक्ष होतं शेतकऱ्याकडे? पीक विमा कंपन्यांना पैसे द्यायचे, पण त्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे पैसे दिले की नाही दिली या सरकारकडे लक्ष नव्हतं. महाविकास आघाडीचं पैशापासनं सत्ता, सत्तेपासनं पैसा, एवढंच